नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघूया. तर बघा मित्रांनो, वातावरणात बदल झालेला आहे आणि थंडीची चाहूल ही लागलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये असलेले पावसाचे सातत्य आता कमी होत असून पहाटे आणि रात्री गारवा जाणवण्यास सुरुवात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात शहराचे तापमान आणखी कमी होणार आहे. तर गेल्या आठवड्यामध्ये असलेले पावसाचे सातत्य आता कमी होत असून पहाटे आणि रात्री गारवा जाणवण्यास सुरुवात होत आहे. कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात शहराचे तापमान आणखी कमी होणार आहे. शहराला आता थंडीची चाहूल लागली असून सोमवारी शहराचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअस होते. तर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात शहराच्या तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली होती. कमाल तापमानात 33 अंशाचेही पार जाण्याची सुरुवात झाली होती. मात्र आठवडाभरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली. सध्या औरंगाबाद शहराचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस. जवळपास गेल्या आठवड्यामध्ये किमान तापमान 21 तर कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस आसपास होते. आता या तापमानात घसरण चालू झाली आहे. पाऊस थांबल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली असून पहाटे व रात्री थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असल्याने थंडीचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात राज्यात पावसातून एक्झिट पोल होणार आहे. तर बघा मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या आठवड्यामध्ये काही दिवस किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहणार आहे. म्हणजेच आठवड्याच्या शेवटी या तापमानामध्ये किंचित वाढ होणार आहे असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान शहराचे किमान तापमान 20 तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसचे संकेत दिले होते. तर त्यानंतर कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर पाऊस गायब आणि ढगांची चादर. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या संपूर्ण आठवड्यात शहरात पाऊस होण्याची शक्यता नाही. मात्र आठवडाभर शहरावर ढगांची चादर कायम राहणार आहे असे हवामान खात्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तर बघा मित्रांनो, पाऊस तर होणार नाही या आठवड्यात, पण ढगाळ वातावरण आठवडाभर राहणार आहे. तर पावसाचे असलेले सातत्य आता कमी होत असून पहाटे रात्री गारवा सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात शहराचे तापमान आणखी कमी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.